नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे आभार मानलेले आहेत आणि एकूणच पाहता अजित पवार अजूनही भाजपत जाण्यासाठी ठाम असल्याचं दिसून येत आहे। अजित पवारांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे आभार मानलेत आणि त्यांच्या एकूणच या आभार ट्वीट करून त्यांनी आभार मानलेले आहेत आणि त्यांच्या या ट्वीट नंतर अद्यापही अजित पवार भाजपत जाण्यासाठी ठाम असल्याचं दिसून येत आहे। अजित पवारांचा निर्णय भाजपत जाण्याचा अजूनही ठाम आहे। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांनी पहिलं ट्वीट केलेलं आहे, नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे आभार त्यांनी मानलेले आहेत। पाहता अजित पवार भाजपत जाण्यासाठी अद्यापही ठाम निर्णय आहे त्यांचा हेच दिसून येत आहे। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांनी पहिलं ट्वीट केलंय, ज्या ट्वीटमध्ये त्यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेले आहेत। त्याशिवाय गडकरींचे देखील त्यांनी आभार मानलेले आहेत। गृहमंत्री अमित शहा, नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांचे त्यांनी आभार मानलेले आहेत आणि एकूणच हे पाहता अजित पवार अजूनही भाजपत जाण्यासाठी त्यांचा निर्णय अद्यापही ठाम असल्याचं दिसून येत आहे। प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, काय सांगाल, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांनी ट्विट केलंय ज्यात नरेंद्र मोदी अमित शहा आणि गडकरींचे आभार मानलेत, काय सांगाल? नक्कीच खूप मोठी बातमी आहे आणि अजूनही अजित पवार हे राष्ट्रवादीत जाणार नाहीयेत हे यातून आता स्पष्ट झालेलं आहे। कारण की जवळपास 30 ते 35 तासानंतर अजित पवारांचं हे ट्विट खूप काही सांगून जात आहे, त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, स्मृती इराणी, राजनाथ सिंग आणि नितीन गडकरी यांचे विशेष आभार त्यांनी मानलेले आहेत। खरं तर काल जेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जेव्हा शपथ घेतलेली होती त्यावेळेस अभिनंदन देखील मोदींनी अजित पवारांचं खास करून केलेलं होतं, अमित शहाने देखील केलेलं होतं आणि त्यानंतर अजित पवार हे कुठेही उपलब्ध झालेले नव्हते, नॉट रिचेबल होते, सोशल मीडियावरती देखील त्यांनी काही बोललेलं नव्हतं। मात्र आज त्यांनी त्यांची भूमिका ट्विटरद्वारे स्पष्ट केली असं म्हणावं लागेल आणि शरद पवारांमार्फत जे प्रयत्न अजित पवारांचे मनधरणीसाठी केले जात होते ते आता फेल गेलेले आपल्याला यातून पाहायला मिळतं, त्यामुळे राष्ट्रवादीत आणि पवार कुटुंबियात उभी फूट पडली आहे हे देखील या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे। नक्कीच धन्यवाद अमोल या सविस्तर माहितीसाठी। तर एकूणच हे चित्र पाहता अजित पवार हे आता भाजपत जाण्यासाठी त्यांचा निर्णय अद्यापही ठाम आहे, ते आता पुन्हा राष्ट्रवादीत जाणार नाहीत हे आता जवळपास चित्र स्पष्ट झालेलं आहे। अधिक जाणून घेऊया तर मिलिंद सागरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मिलिंद, काय सांगाल, इकडे आपण पाहतोय महत्वाच्या बैठका सुरू आहेत, अजित पवारांनी जे काही केलेलं आहे बंडखोरी केलेली आहे, अजित पवार भाजपत जाण्यासाठी ठाम आहेत, त्यांनी पहिलं ट्वीट केलंय, काय अधिक सांगाल? या संदर्भात कालपासून अजित पवार यांची मनधरणी दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे व इतर जे राष्ट्रवादी पक्षाचे नेते हे कालपासून करत होते, मात्र आजही या संदर्भात बैठकी झाल्या, अजित पवारांची भेट घेतली, आज भेट घेऊन दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे व इतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी भेट घेऊन आज रेनिसॉन्समध्ये जिथे शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांच्याशी बैठक घेत आहेत तिथे जाऊन पोहोचलेले आहेत। एकूणच जे अजित पवारांनी आता थोड्या वेळापासून त्यांना ज्या शुभेच्छा दिलेल्या होत्या त्या शुभेच्छांची प्रतिक्रिया देत आहेत आणि त्यांनी नरेंद्र मोदींना खास करून ट्विट करून टॅग केलेला आहे आणि सांगितलं की पुढील भविष्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी नक्कीच एक चांगलं सरकार देण्यासाठी प्रतिबद्ध आहेत असं अजित पवार यांनी ट्विट केलेलं आहे। म्हणजे अजित पवार यांचं जे बंड होतं ते बंड कायम आहे आणि जी मनधरणी सुरू करण्यात आलेली होती राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांकडून त्याचा कुठचाही प्रकारचा फरक अजित पवार यांच्या निर्णयावर झालेला नाहीये। म्हणजे अजित पवार अद्यापही आता त्यांचा निर्णय ठाम आहे असं म्हणायला हरकत नाही, आता ते पुन्हा राष्ट्रवादी जाण्याची कुठलीही शक्यता नाहीये? नक्कीच नाहीये, कारण का त्यांनी कालपासून आजपर्यंत जे त्यांनी एकही प्रतिक्रिया कुठेही दिलेली नव्हती, सोशल मीडियावर त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली नव्हती, मात्र ते आता सोशल मीडियावर म्हणजे ट्विटरवर ट्विट करून नरेंद्र मोदी, अमित शहा, स्मृती इराणी, निर्मला सीतारामन या सगळ्यांना त्यांच्या त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या होत्या त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत त्यांना धन्यवाद देत आहेत आणि ही प्रतिपादित करत आहेत की त्यांनी
महाराष्ट्राच्या जनतेसाठी भविष्यात मजबूत सरकार देण्यासाठी ते प्रतिबद्ध आहेत. नक्कीच, धन्यवाद मिलिंद या सविस्तर अपडेट्ससाठी. ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकर आपल्या सोबत जोडलेला आहेत. जयंतजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये. आपण पाहतोय अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पहिलं वहिलं ट्विट केलंय, ज्यात अमित शहा, गडकरी किंवा नरेंद्र मोदी यांना त्यांनी त्यांचे धन्यवाद व्यक्त केलेले आहेत. तुम्ही कसं पाहता याकडे? अजित पवारांनी एक प्रकारे आपल्या काकांच्या विरुद्ध बंड पुकारल्यानंतर त्यांनी जे पहिलं ट्विट केलेलं आहे त्याचा सरळ अर्थ असा आहे की त्यांचे ते मागे घेण्याचे चान्सेस आता बिलकुल संपलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील इतरांनी त्यांनी वापस घ्यावं म्हणून खूप प्रयत्न केले, पण त्या सर्व प्रयत्नांना अपयश आलेलं आहे. ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींच्या पासून स्मृती इराणी, त्याच्यानंतर निर्मला सीतारामन, नितीन गडकरी, राजनाथ सिंग, पियुष गोयल या सर्व मंत्र्यांनी ज्यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल, त्या सर्वांना धन्यवाद देत जेव्हा अजित पवार आपलं धन्यवादाचं ट्विट टाकतात तेव्हा याचा अर्थ असा की जवळपास ते पूर्णपणे भाजपवासी झालेले आहेत आणि परतीचे दोर त्यांनी स्वतःच्या हाताने आता कापून टाकलेले आहेत कायमचे. त्याच्यामुळे एक अजून भारत महाराष्ट्राच्या राजकारणातला अजून एक काका पुतण्या हा वेगळा झालेला आहे. आपण याच्या आधी बाळासाहेब राज किंवा गोपीनाथ धनंजय हे पाहिलेले होते वेगळे होताना, आता हा तिसरा काका पुतण्या अगदी कायमचा राजकारणातून वेगळा होतो आहे आणि फॅमिली टाईज या नावाने जो जे काही एकत्र आणण्याचे प्रयत्न होते ते सर्व प्रयत्न हे संपूर्णपणे फेल ठरलेले आहेत. अर्थात ते प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडनं केले जात होते, सुप्रिया सुळेंकडनं केले जात होते, स्वतः अजितदादांकडनं नव्हते, पण हे सुद्धा प्रयत्न सगळे फेल ठरलेले आहेत आणि आता ते पूर्णपणे भाजपवासी झालेले आहेत. अजित पवार एक दोन दिवसात कदाचित भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जरी दिसले आपल्या सहकाऱ्यांच्यासह तरीही कोणालाही आश्चर्य वाटायला नको हा त्या ट्विटचा सरळ अर्थ आहे. जयंतजी, मात्र आता ही पवार कुटुंबियांमध्ये जी काही फूट पडलेली आहे त्याचा परिणाम येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा प्रकारे पडू शकतो? हे बघा, पवार परिवार हा एक गेली 41 वर्ष म्हणजे शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर 1978 पासून एक महाराष्ट्राच्या राजकारणातलं सर्वात महत्वाचा परिवार म्हणून मानला जातो. आता दरवेळेस भारतीय जनता पार्टीचा आपण इतिहास पाहिला तर भारतीय जनता पार्टी जे स्वतःच्या आयडियोलॉजीवर आपली वोट बँक वाढवू शकत नाही आणि म्हणून त्यांनी प्रत्येक राज्यात प्रत्येक ठिकाणी हा ज्यांच्याकडे सत्ता आहे त्या सत्त्यातला एखाद्या त्या परिवारातल्या एखाद्या माणसाला आपल्याकडे ओढण्याचा ते प्रयत्न करतात. आपण देशाचं उदाहरण घेतलं तर सिंधिया हा परिवार एक मेन होईल की त्यांनी ते विजयराजे सिंधिया आणि त्यांच्या तिन्ही मुलींना आपल्याकडे घेतलं, मात्र माधवराव दुसऱ्या किंवा आता ज्योतिरादित्य काँग्रेसमध्ये आहे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर ती विजयसिंग मोहिते पाटील, पवारांचे नातेवाईक, जवळचे नातेवाईक पद्मसिंग पाटील इत्यादी अनेकांना त्यांनी आपल्याकडे ऑलरेडी घेतलेलं होतं. उल्लेखनीय असं आहे की राणा जगजितसिंग पाटील जे पद्मसिंग पाटीलांचे चिरंजीव आहेत हे आणि अजित पवारांच्या पत्नी या नातेवाईक आहेत. त्याच्यामुळे असं म्हणावं का की अजित पवारांनी आधीच आपल्या मेहुण्याला भाजपमध्ये पाठवून आपली सोय केलेली होती आपली, तर तसं म्हणायला जागा आहे. आणि आता एका अशा फार मोठ्या ताकदवान परिवारातल्या तितक्या ताकदवान माणसाला आपल्याकडे आकर्षित करून आपल्याकडे घेऊन भाजपने मोठ्या प्रमाणात खिंडार पाडलेलं आहे राष्ट्रवादीला, पवार परिवाराला हे मानलं पाहिजे. हा आता हे निवडणुकात दिसून पडेल की हे खरंच खिंडार मोठं होतं की अजित पवार आपलं स्टेटस राखू शकतात हा एक प्रश्न आहे, ते जेव्हा निवडणुकात दिसून पडेल. पण तूर्तास तरी, कारण आत्ता कोणतंही इलेक्शन आत्ता जवळ दृष्टीपथात नाही म्हणून आत्ता तरी हा एक फार मोठा धक्का आहे. याचं कारण राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या खालोखाल अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं जातं. नक्कीच, धन्यवाद जयंतजी या तुमच्या विश्लेषणासाठी. शैलेंद्र परांजपे ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत जोडलेले आहेत. शैलेंद्रजी, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी ट्विट केलंय पहिलं वहिलं, ज्यात त्यांनी अमित शहा, गडकरी आणि मोदींचे आभार मानलेत. पूर्णतः आता अजित पवार भाजपकडे
वळलेला आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण पुन्हा राष्ट्रवादीत येण्याचे काही पर्याय आता संपलेत असं म्हणावं का? हॅलो शैलेंद्रजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? बेसिकली अजित पवारांनी मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार असतील, अजित पवार असतील, या लोकांच्या ट्विटर हँडलला जाऊन जर त्यांचे ट्विट पाहिले तर लक्षात येईल की त्याची संख्या कमी आहे. जसं देवेंद्र फडणवीस हे ट्विट खूप करतात, नरेंद्र मोदी ट्विट करतात, अमिताभ बच्चन ट्विट करतात, तसं हे ट्विटर साठी किंवा सोशल मीडियावर तशा प्रकारे ऍक्टिव्ह नाहीत. मात्र कामाच्या धडाक्यासाठी प्रसिद्ध असलेले अजित पवार काल पक्षाने त्यांची हकालपट्टी केली विधिमंडळ पक्षनेते पदावरनं परवा, त्यानंतर आज जर मोदींचे आभार मानत असतील आणि ट्विट करून मानत असतील तर हे ट्रान्सफॉर्मेशन किंवा त्यांच्यात झालेला बदल हा लक्षणीय आहे आणि ही एक नांदी आहे की आता राष्ट्रवादीमध्ये उघडकूस पडेल. कारण असेल की पवारांच्या मीटिंगला जरी 50 आमदार घेण्याचा दावा केला जात असला तरी ते बसमधून बसून जाताना किती आमदार होते याविषयी उलटे सुलटे आकडे येत आहेत. त्यामुळे अजित पवार एवढी तयारी करून उपमुख्यमंत्री पदांची शपथ घेतात तर त्यांनी काहीतरी तयारी केली असेल आणि ती दिसेलच आपल्याला, एवढंच आता ते म्हणता येईल. नक्कीच नक्कीच, धन्यवाद शैलेंद्रजी या तुमच्या सविस्तर विश्लेषणासाठी.